आणि अतिशय महत्त्वाची बातमी, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती स्तुतिसुमने उधळलेली आहेत। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, शरद पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत। याच पार्श्वभूमीवरती पवारांच्या कार्यक्रमात मी जाणार आहे, त्यांचे आशीर्वाद मी घेणार आहे, त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथपर्यंत पोहोचले असं नवनीत राणा यावेळी म्हणालेले आहेत। त्यांच्यावर आज त्यांचीच मुळे आहे, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी माझ्या आयुष्यामध्ये देते की मला आशीर्वाद जर पवार साहेबांनी दिला नसता तर मी खासदार माझे आयुष्यपर्यंत मी झाली नसती। पवार साहेबांचा आशीर्वाद अरे दादा आता सगळे हसले, चांगलं वाटलं की एवढे सिरियस वातावरण मध्ये सगळे हसतात। जर एक काँग्रेस मध्ये राहू शकते, एक राष्ट्रवादी राहू शकते, तर एक अपक्ष का दुसऱ्याला समर्थन जाहीर करू शकत नाही त्याच्यावरही आपण विचार केला पाहिजे ना, त्याच्यावरही आपण हसलं पाहिजे, जोक म्हणून आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे असो। आणि मंचावर जे जिथून जशी जशी मी बोलली, राष्ट्रवादी ज्या मला समर्थन दिला, पवार साहेबांना माहित आहे ज्या पद्धतीने मी काम करत आहे, मेहनत करत आहे, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जर आमच्यापर्यंत पोहोचला तर मी त्यांची पूर्ण ऐकले जाते आमच्या घरात, आणि त्यांचं काम कशा करून देता आलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपण पूर्ण इमानदारीने प्रयत्न करते, त्याच्यामध्ये दुमत कुठेच नाही आहे। बरेचसे गोष्टी असतात केंद्रात, कशा काम केला पाहिजे, काही नाही केला पाहिजे, कशा नाही केला पाहिजे, आम्ही खूप नवीन आहे, आम्ही प्रयत्न करत आहे की माझ्या जिल्ह्याचा विकास कधी पद्धतीने झाला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे, आणि मी 100% त्याच्यामध्ये करणार आहे। आणि भैय्यासाहेब बद्दल आणि या संस्थांबद्दल एवढं सांगू शकते, जेव्हा ही संस्थांमध्ये खूप सारे अध्यक्ष होऊन गेले, सगळ्यांनी चांगलं काम केलं, पण या संस्थाला आणि उद्धव उगले, जुमान न्यूज, अमरावती।